आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कामगार राज्य विमा योजना दवाखाना सुरळीत चालू करा. अपुरा स्टाफ, औषध तुटवड्यामुळे कामगारांची गैरसोय. इचलकरंजी येथील कामगार राज्य विमा योजनेअंतर्गत दवाखाना सुरळीत करण्याची के एन पाटील आणि मिश्रला जाजू यांची मागणी आहे. कामगारांना दवाखान्याचा विमा असतो, ते ESI अशी कंपनीचं त्याचं नाव आहे. हे केंद्र सरकारचा कायदा आहे आणि महाराष्ट्र सरकारने ते स्वीकारलंय. वर्षानुवर्ष हे काम चालू आहे. आता यशवंतपुरच्या शेजारी TB क्लिनिकजवळ त्यांचा दवाखाना आहे. त्यात काही सोयी नाही. पूर्वी 12-13 माणसं असायची, आता 3-4 माणसं असतात. निरामयला जा पाठवतात, तिथं मग पत्र घ्यायचं, यांच्याकडे यायचं, मग ह्यांनी लिहायचं, मग ते शिक्का मारला ESI ऑफिसमध्ये जायचं, मग त्याचा उपचार चालू. तर आता एक अद्ययावत कोल्हापूरमध्ये ESI दवाखाना परवा उद्घाटन झालं. त्याच पद्धतीनं ESI चांगलं काम या ठिकाणी व्हायला पाहिजे. तर आमच्याकडे एक 2-3 पर्याय आहेत. एक बाबा, ते पूर्वी आंबेडकर हॉस्पिटल होतं, जी खालची बाजू ती तरी ESI दिली पाहिजे, किंवा IGM काही भाग तो ESI दिला पाहिजे. आणि अशा पद्धतीनं हजारो कामगारांचं फार मोठं नुकसान व्हायला. सरकार ज्या उद्देशानं ही योजना चालू केली आहे, त्या योजनेमध्ये कॉन्ट्रीब्युशन कसं असतं तुम्हाला सांगतो.